गेल्या काही दिवसांपासून लव जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरण याची अनेक प्रकरणं राज्यामध्ये समोर येत आहेत। राज्यामध्ये जवळपास 50 वर मोर्चे राज्यभर झाले होते। वारंवार काही घटना समोर येत आहेत। कालच माझ्या कानावरती एक घटना आली। मंचर येथील ही आमची भगिनी हिंदू धनगर समाजाची मुलगी जिला 4 वर्षापूर्वी एका मुस्लिम युवकानं फूस लावून पळवून नेलं होतं। तशा पद्धतीची तक्रार त्यांच्या वडिलांनी मंचर पोलीस स्टेशनला दिली होती। आई वडिलांना त्या मुलाच्या विषयी शंका होती। त्याचं नाव ही पोलिसांना सांगितलं होतं, परंतु पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला। वारंवार तिथं हेलपाटे घालून देखील त्यांना मुलीचा ठाव ठिकाणा लागला नाही। आई वडील, त्यांचे भाऊ, दोन बहिणी आणि वहिनी हे सगळे या मुलीच्या काळजीमध्ये होते। जेव्हा द केरळा स्टोरी पिक्चर आला आणि तो पिक्चर पाहिल्याच्या नंतर यांच्या मनामध्ये आपल्या मुलीचं बहिणीचं काहीतरी बरं वाईट झालं असेल अशी शंका उत्पन्न झाल्यानंतर काही समाजाच्या प्रमुख ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांच्या सोबत या कुटुंबियातल्या लोकांनी संपर्क साधला। त्यांनी या मुलीविषयी त्या मुलाविषयीची माहिती दिली आणि मुलांनी समाजातल्या सर्च केल्यानंतर 16 तारखेला या मुलीचा आणि मुलाचा ठाव ठिकाणा या कार्यकर्त्यांना मिळाला। तो मुलगा मंचरमध्ये सापडल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तर देत होता, मुलगी विक्रोळीला आहे, मुलगी बाहेर आहे। आणि मग परत थोड्या वेळानं त्यानं चावी काढून दिली आणि जेव्हा हे मुलं गेली रेस्क्यू करायला तेव्हा त्याचा व्हिडिओ या मुलांच्याकडे आहे। बाहेरून लॉक आणि मुलगी आतमध्ये होती, त्यांचं अख्खं कुटुंब आतमध्ये होतं। जेव्हा आई वडील, भाऊ आणि सगळे कार्यकर्ते गेल्यानंतर बुरखा घातलेली मुलगी त्यांना तिथून मिळून आली। तिथून त्यांनी समजूत काढून घरी घेऊन आल्यानंतर पोलिसांच्या समोर हे सगळं प्रकरण दिलं। तिथल्या PI नी या सगळ्या गोष्टीची टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला। मग सगळे कार्यकर्त्यांनी हा विषय जरा लावून धरल्यानंतर त्याच्यावरती पूर्वीची जो FIR होती त्यामध्ये 376 कलम लावलं गेलं। परत नंतर 16 वर्षाची मुलगी असताना गेली होती, परत पोक्सोचं कलम वाढवण्यात आलं। गंभीर बाब ही आहे की या मुलीच्या अंगावरती सिगारेटचे चटके दिलेले आहेत। या मुलीला गैरव्यवसाय करण्यासाठी त्या मुलानं मुलाची आई, मुलाची मावशी, मुलाचे वडील आणि मुलाची बहीण यांनी गैरप्रकार करायला भाग पाडलेला आहे। रोज अनोळखी 2-3 पुरुष त्या घरी येत होते अशी सगळी परिस्थिती समोर आलेली आहे। या मुलीला गोळ्या दिल्या जात होत्या, त्या डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन पण सापडलेलं आहे। म्हणजे ह्या मुलीला आम्ही आता आई वडिलांना विचारलं, ही मुलगी अशी होती का, आता ती बोलायलासुद्धा मुलगी तयार नाही। पुरुष समोर आला तर तिची मानसिकता इतकी खराब होते, ती आता 10-12 दिवस घरी आली आहे तरी त्यांच्या वडिलांच्या सोबत ती बोललेली नाही, भावाच्या सोबत बोललेली नाही, ही पलीकडे बसलेल्या त्यांच्या वहिनी आहेत तर वहिनीसोबतच ती मुलगी बोलते आहे, अशी गंभीर बाब समोर आलेली आहे। तर मी आता तिथल्या DYSP ना भेटलो, तिथल्या PI ना भेटलो। या जिल्ह्यात हे प्रकरण घडतं आहे। जो माजी गृहमंत्र्याचा तालुका आहे त्यांचा तो मतदारसंघ आहे। लव जिहादच्या बाबतीमध्ये जेव्हा विषय समोर आले तेव्हा पवारांची पोरगी म्हणते की लव जिहाद हा विषय मला माहीत नाही, लव जिहादची व्याख्या काय ही मला माहीत नाही। मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की तुम्ही या मुलीला येऊन भेटा, त्यांच्याशी चर्चा करा। 4 वर्षापासून या मुलीवरती किती चुकीच्या पद्धतीनं अन्याय झाले, कशा पद्धतीनं अत्याचार झाला, धर्मांतरण करण्यासाठी कशा पद्धतीनं दबाव दिला गेला, बुरखा घालण्यासाठी काय काय तिला सहन करावं लागलं, तिला जबरदस्तीनं बीप कसं चारण्यात आलं, हे सगळे प्रकार आपल्या समोर आलेले आहेत। आणि म्हणून पोलिसांच्याकडं ज्या काही त्रुटी आहेत तपासातल्या त्याच्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केली।
ज्या डॉक्टरांनी त्यांना गोळ्या दिलेल्या आहेत, झोपेच्या गोळ्या दिलेल्या आहेत, त्यांचाही त्यामध्ये तपास झाला पाहिजे. चुकीच्या पद्धतीनं गैरवर्तन करायला भाग पाडलं आणि ते करवून घेतलं म्हणून त्या मुलाचे सगळे नातेवाईक त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि या प्रकरणामध्ये कोण रॅकेट आहे, जिथं हिंदनं लग्न केलं, बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन तिथं काही बोगस कागदपत्र तयार केलेले आहेत, बोगस जातीचे दाखले काढलेले आहेत, हे सगळे मुलांनी तिथं पोलीस स्टेशनला दिलेले आहेत. याच्यापेक्षा गंभीर बाब जेव्हा हा मुलांनी त्याचा मोबाईल घेतला, त्या मोबाईलमध्ये अनेक हिंदू मुलींचे फोटो आहेत, अनेक व्हॉट्सअपवरती चॅटिंग आहे, अनेक व्हिडिओ त्यामध्ये आहेत. तर त्याच्या बाबतीमध्ये मी पी आय ना डिवाईसवर तुम्ही तपास का अजून केला नाही? तर ह्या सगळ्या गंभीर गोष्टी आहेत. महाराष्ट्रातील सगळ्या मुलींना माझी हात जोडून विनंती आहे किंवा पालकांना माझी विनंती आहे की आपण आता या सगळ्या गोष्टीमध्ये गंभीरतेने घेतलं पाहिजे. हिचा प्रकार का झाला, तर त्या मुलाची बहीण या मुलीची क्लासमेट होती, त्या मुलीनं त्या मुलाची ओळख करून दिली आणि हे सगळं करण्यास भाग पाडलं. म्हणजे आपल्या मुली शाळेत कुठं जाते, तिचे मैत्रिणी कोण आहेत, ते जेवतात खातात कुठं, कुणाशी त्यांचं बोलणं चालू आहे, तर हे सगळं लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. आज ही खेळणारी बागडणारी मुलगी 4 वर्षापूर्वी आईवडिलांच्या पासून गेल्यानंतर आज ती मुलगी ज्या परिस्थितीमध्ये तिची अवस्था आहे, मानसिक तिचं संतुलन बिघडलेलं आहे, पूर्ण मानसिक खच्चीकरण झालेलं आहे, ही मुलगी आज बोलायला सुद्धा तयार नाही. म्हणून पोलिसांच्याकडे माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की या मुलीवरती चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार करून घ्यावेत. तिची मानसिक परिस्थिती ठीक झाल्यानंतर तिचा व्यवस्थितपणे जबाब घ्यावा. आता काही प्रमाणात त्याला गरजेचं होतं तेवढा जबाब पोलिसांनी घेतलेला आहे, पण राहिलेला जबाब घेऊन एक व्यवस्थितपणे या सगळ्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन त्यांच्यावरती योग्य कारवाई करावी अशी आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदय यांच्याही कानावरती आम्ही हे सगळं प्रकरण डिटेलमध्ये घालतोय. बघा, हे नीटपणे विषय समजून घ्या. जेव्हा ह्या मुलीला त्या मुलानं पळवून नेलं तेव्हा तो महाराष्ट्रामध्ये नव्हता, तो इथून शिर्डीला गेला, तिथून दिल्लीला गेला आणि नंतर यूपीला गेला. यूपीमध्ये तो राहायला होता आणि मग आत्ता हे प्रकरण कळालं, हे पोलिसांच्याकडं 4-6 महिने हेलपाटे घालत होते पोलीस, आम्ही काय एवढंच काम आहे का, आमच्याकडं तपास येत नाही, त्यांचं लोकेशन येतं आहे ते सारखं लोकेशन बदल होतं आहे, 6 महिने हे हेलपाटे घालत होते, त्याच्यानंतर हे कुणाकडं जाणार? आणि मग जेव्हा हा पिक्चर बघितल्यानंतर मग त्यांनी काही प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडं मागच्या 15-20 दिवसापूर्वी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी ही सगळी परिस्थिती सांगितली. तर मग ह्यांनी सगळ्या गावातल्या तरुण मुलांच्याकडं हा विषय गेल्याच्या नंतर मग त्यांचे नातेवाईक हे ते त्यांच्याकडून त्यांनी शोध घेतला आणि मग ते इथं राहायला 5-6 महिन्यापूर्वी आलेत हे त्यांना समजल्यानंतर ह्या सगळ्या मुलांनी त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर सगळी घराची तपासणी केल्यानंतर हा सगळा विषय पुढं आला. तोपर्यंत पोलिसांनी हे सिरियसली घेणं गरजेचं होतं, परंतु पोलिसांनी सिरियसली घेतलं नाही म्हणून समाजातल्या लोकांना पुढाकार घ्यावा लागला. मिसिंग 4 वर्षापूर्वी दाखल आहे. 10वीची परीक्षा झाली, 10वीचा पेपर संपला त्या दिवशीच ही मुलगी मिसिंग झालेली होती. तिचं वय 16 वयाची मुलगी आहे, तिचं वय पूर्ण नाही आणि मग तेव्हा कमी वय असणाऱ्या मुलींना हे सगळं काय या व्यावहारिक जगतातलं इतकं नॉलेज नाही पुढं काय होणार आहे कसं होणार आहे. तोही मुलगा 20-22 वयाचा मुलगा आहे. तो मुलगा आता जेलमध्ये आहे, त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. तर त्याला PCR अजून मिळायचा आहे, तो आता MCRमध्ये आहे. काही मेडिकल टेस्ट होण्याच्या बाकी होत्या त्यामुळं त्याचा PCR झालेला नाही. आता मी DYSP आणि PI चर्चा केली तर मेडिकल रिपोर्ट आलेला आहे. मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा काही गंभीर गोष्टी आहेत असं डॉक्टरांचं त्यांना पोलिसांशी त्यांचं बोलणं झालेलं आहे. तर पुढं त्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडे आहे. आणि जी लोकं धर्मांतरण होतच नाही, लव जिहाद हे प्रकारच नाही, अशी काही लोकं राज्यामध्ये या गोष्टीला पोषक वातावरण तयार करतायत, त्यांना मताच्या राजकारणासाठी, घाणेरड्या राजकारणासाठी पाठबळ देत आहेत, त्या लोकांनी अशा काही घटना घडलेल्या आहेत. ही तर प्रमुख घटना आहे, पुणे जिल्ह्यातली घटना आहे.
तर या सगळ्या विषयामध्ये त्यांनी येऊन मुलाखत घ्यावी, यांच्या कुटुंबाची चर्चा करावी, कशा पद्धतीनं 4 वर्षे यांच्यावरती वाईट परिस्थिती आली आणि कशा पद्धतीनं मुलीचा छळ झाला याच्या डिटेलमध्ये जावावं आणि त्यांनी सगळ्या राज्यातल्या लोकांना सांगावं कशा पद्धतीनं चालू आहे ते. मुलीला घेऊन गेल्यानंतर धर्मांतरण घडलं का? लग्न झालं, निकाह झालं, काय सगळं सगळं सगळ्या गोष्टी ज्या धर्मांतराच्या बाबतीमधल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांनी जबरदस्तीनं करून घेतलेल्या आहेत. तिला नमाज पढायला शिकवलंय, नमाज पठण करायला लावलेलं आहे, तिला हे मटण खायला लावलेलं आहे जबरदस्तीनं. सगळे प्रकार हिच्या बाबतीमध्ये घडलेले आहेत. तर पोलिसांनी तिच्यावरती उपचार करून व्यवस्थितपणे तिचा सगळा जबाब घ्यावा आणि पुढची कारवाई करावी. अरे असा प्रश्न तुम्ही, आठवण हा तिचा भाऊ आहे मुलाचा, मुलीचा. 6 महिने 6 महिने हा पोलीस स्टेशनला सलग जातोय, तुम्ही समजून घ्या आई वडिलांची मानसिकता. सलग 6 महिने हे वडील आहे तिथं, रोज पोलीस स्टेशनला जात आहेत आणि तिथं टाळाटाळ होत असते. 6 महिने गेल्यानंतर तू काय करेल बिचारा? आई वडील काय करणार? त्यांना काय ही माहिती आहे सगळी? UPमध्ये ते जाऊ शकतात, दिल्लीमध्ये ते जाऊ शकतात. नाही नाही, आता आमच्या 15-20 दिवसापूर्वी यांचा संपर्क झाला. त्यांनी काही लोकांना या गोष्टी सांगितल्या की असं असं आमच्या घरामध्ये घडलं आहे, आम्ही पोलीस स्टेशनला केस दिलेली आहे, परंतु आमच्या बहिणीचा शोध लागला नाही. जर तुम्हाला यातून काय आम्हाला मदत करता आली तर करा. आता कुठल्या आई वडिलांना मुलीची काळजी वाटणार नाही? सगळेच काळजी करणार का? पण जेव्हा माणूस हतबल होतो, जेव्हा त्याला काही करता येत नाही, तेव्हा माणूस गप्प बसतो. असे कितीतरी प्रकरण आहे मंचरमधले, प्रॉपर मंचरमधलेच आहेत हे. मंचरच्या बाजूला खेडेगाव आहे यांचं, राहायला तिथं आहेत आणि तिथून ते काही कामाच्या निमित्तानं मंचरमध्ये राहतात. आत्ता 6 महिन्यापूर्वी ते आले होते असं कळल्यानंतर ती मुलगी सापडली. तोपर्यंत तिला घराच्या बाहेर येऊ देत नाहीत, कुलूप लावून जातात. जेव्हा रेस्क्यू केलं, नाही नाही तसं काही नाही, तिनं साधा फोन सुद्धा करू दिला नाही त्याला. तुला जर फोन केलं, तुझे आई वडीलच तुला मारणार आहेत, तुझा भाऊच तुला मारणार आहे, त्यामुळं पूर्णपणे तिचं मानसिकता फोन वगैरे करायचं नाही, काही नाही. तिनं एकही फोन 4 वर्षामध्ये कुणालाही तिकडं संपर्क केलेला नाही. आता फक्त एकावरच गुन्हा दाखल आहे. तर आमची मागणी अशी आहे की त्या मुलाचं वडील, मुलाची आई, मुलाची मावशी, मुलाची बहीण आणि तो डॉक्टर जो या मुलीवरला गोळ्या देत होता, गुंगीचे औषध देत होता, हे जे कोण डॉक्टर आहेत त्यांचंही आम्ही माहिती पोलिसांना दिलेली आहे. मंचरमधले डॉक्टर आहेत. आत्ता जे लास्टचं त्यांना जे डॉक्टरांची चिठ्ठी सापडली आहे ती आता येत्या काही काळातली आहे, तर ती त्या डॉक्टरांची आहे. त्याच्यापूर्वी कोण डॉक्टर आहेत ते माहीत नाही. तर त्याच्या बाबतीतला तपास पोलिसांनी मुळात जाऊन केला पाहिजे. नाही नाही, आता पोलिसांनी तर नेमकी या विषयामध्ये डिटेलमध्ये जावं, पोलिसांनाही काही वेळ मिळायला पाहिजे. आम्ही हे गोष्ट समजू शकतो, तर पोलिसांनी काही वेळ घेऊन याच्या खोलापर्यंत जावं. जर यात काय आणि वाढत असेल तर त्या पद्धतीने आपण त्यावेळेस ठरवू काय करायचं. मुलाचं बॅकग्राऊंड काही नाही, मुलाचं हे असलेच नाही, तेव्हाच लक्षात आलं ना, तेव्हाच फिर्याद दाखल केली. ह्या भावाने त्यांना समजावून सांगितलं होतं असलं काही करू नका, तुम्ही मुलीला आमच्या फूस लावू नका, परंतु त्या वेळेस यांचं कुणी ऐकलेलं नाही. आणि ह्यांनी तेव्हा पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं होतं की अमुक अमुक मुलावरती आमची शंका आहे, अमुक अमुक मुलानं आमच्या बहिणीला पळवून नेला असेल, परंतु तिथं अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दाखल केली. जर तेव्हाच त्या व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दाखल झाली असती तर शोध घेणं लगेच सोपं झालं असतं, पण ते झालं नाही. पण आता इतक्या उशिरा सापडल्यानंतर सुद्धा जी कारवाई होणं अपेक्षित आहे ती कारवाई झाली नाही असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून मी आज जाऊन भेटून आलो, माननीय DYSP SP साहेबांना सकाळी बोललो, DYSP PI यांच्याशी आम्ही सविस्तर चर्चा केली, वडिलांचं काय म्हणणं आहे, भावाचं काय म्हणणं आहे आणि त्यांना तपासात काय अपेक्षित आहे, किंवा मुलगी त्यांच्या वहिनीशीच फक्त बोलत्या तर वहिनीशी काय चर्चा झाली ती आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे. तर त्याच्याबद्दल आता DYSP ने तपास करण्याच्या बाबतीमध्ये वडिलांना आणि आईला शब्द दिलेला आहे. ज्यावेळेस तिला पळून नेलं त्यावेळेस जबरदस्तीने नेलं होतं का ती स्वेच्छेने गेली होती?
का बघा, 16 वर्षाची मुलगी आहे, ती स्वेच्छेनं गेली काय आणि जबरदस्तीने गेली काय, कायदा काय म्हणतोय? 18 वर्ष पूर्ण झालेत का? साधा विषय आहे, आणि त्यामुळं जी काही योग्य कारवाई आहे ते ह्या कुटुंबावरती झाली पाहिजे. तिला विचारा, ती घरातच बोलत नाही. मी आता एक तासभर तिथं थांबलो होतो, तिचे नातेवाईक आहेत, त्यांच्याशी जर तुम्ही बोलणार असता तर बोला. वहिनी बोलते. 4 वर्षापूर्वी तू इथं बस मध्ये येतो, बस येतो. नमस्कार, मी माझी सख्खी चुलत बहीण 4 वर्षापूर्वी जावेद शेख या मुस्लिम व्यक्तीने तिला फूस लावून 10वीचा शेवटचा पेपर होता त्या दिवशी तिला पळून नेलं त्यानंतर आम्ही मंचर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. तर त्यांना असं आम्ही बोललो की जावेद शेख या मुलाबरोबर ती पळून गेलेली आहे. तर ते बोलले की आम्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करतो. त्यानंतर तक्रार दाखल केल्यानंतर 1-2-3 दिवस तपास चालू केला पाहुण्यांकडे वगैरे इकडे तिकडे, पण ती काय कुठं सापडून आलेली नाही. त्याच्यानंतर मंचर पोलीस स्टेशनचा तपास हा एकदम ढिल्ला पडला, आणि आमचे हिचे वडील आहे आणि मी स्वतः डेली जायचं, संध्याकाळी म्हणा, दुपारी म्हणा, सकाळी म्हणा, मंचर पोलिसांकडे नेहमी जायचं की तपास कुठपर्यंत आला आहे. तर आम्हाला फक्त म्हणायचे की आमचा तपास चालू आहे, याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणती माहिती दिलेली नाही. ना त्यांच्या घरच्यांना फोन करून बोलवलं का तुमचा मुलगा कुठे आहे, तुमचाही मुलगा बेपत्ता झाला आहे, तर मग तुम्ही तक्रार का नाही दिली, असंही पोलिसांनी त्यांना विचारलेलं नाही आहे. त्याच्यानंतर जो कोरोनाचा काळ आला, कोरोना काळामध्ये पूर्णपणे तपास त्यांचा ढिल्ला पडला. आणि जेव्हा जेव्हा मेडिकल वगैरे झालेलं आहे, सायकॅट्रिकची टेस्ट ससून हॉस्पिटलला झालेली आहे, पुन्हा सोमवारी बोलवलेलं आहे त्यांना. ॲक्च्युली मॅडम कसं आहे, 3 महिन्याचा काळ उलटल्यानंतर मी स्वतः आणि तिचे वडील एक अर्ज केला, लेखी अर्ज केला, माननीय DYSP साहेबांना भेटलो. त्यांनी याबाबत आम्हाला सांगितलं की आम्ही तपास तात्काळ चालू करू. तपास चालू केला, त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर अजून एक जोडपं गेलं होतं, तर ते त्यांना सापडलं, पण त्याच्यानंतर पुन्हा तपास ढिला पडला. आणि आम्ही त्यांना म्हणतो की आम्हाला वरती जायचं आहे, आमच्या नेतेमंडळींना भेटायचं, तर पोलीस आम्हाला म्हणायचे की तुम्ही कुठेही जाऊ नका, आमचा तपास चालू आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. नाही, प्रोत्साहित कुणी केलेलं नाही आहे. एक आमचा म्हणजे असा तपास तर चालूच होता, पुढं फेसबुकवर शोधणं, कुठं व्हॉट्सअपवर कुठं दिसतोय का, इंस्टाग्रामवर दिसतोय का, असं कुठंच त्याचं अकाउंट वगैरे नव्हतं. त्याच्यामुळं हा नक्की कुठं आहे मुलगा, हिला घेऊन कुठे गेलाय हे आम्हालाही सांगता येत नव्हतं, आणि त्याच्याकडे मोबाईल पण नव्हता. त्याची फॅमिली ॲक्च्युली मंचरच्या जवळ एक कळम गाव आहे, तिथं त्याची आई त्यांचं मूळ गाव आहे, आणि त्या हो मूळचे तिथलेच आहे, पण त्याचे जे वडील आहे ते उत्तर प्रदेशचे. मग त्यांच्या तो लहानपणापासून मंचर या गावातच वाढलेला आहे, आणि त्याच्यानंतर त्याची बहिणीच्या वर्गात असताना थोडी मैत्री झाली, आणि मैत्रीच्या म्हणजे अभ्यासाचे वह्या वगैरे पुस्तकं आणण्याच्या देवाणघेवाणीतून ओळख झाली, आणि तिथून पुढं मग हे सर्व सुरू झालं. मी त्याला वारंवार ताकीद दिलेली आहे. नाही, त्याच गावात स्थायिक आहे अजूनही. हो अजूनही. दुसरी गोष्ट, हा जर थ्रेट आहे त्याला माहिती होतं एवढं, तर मग तो पुन्हा मंचर मध्ये कसा आला? ॲक्च्युली आता मी माझं मत सांगतो मॅडम, की आता 4 वर्ष प्रश्न आहे तुमचा, तो परत कसा आला काय प्रश्न आहे. त्याचं गाव गरज आहे तिथं. आता ऍक्च्युली ऐका ना सर, सर 2 वर्षाचा कोरोना पिरियड होता, मी वारंवार पोलीस स्टेशनला गेलो होतो,
तर त्यांनी असं सांगितलं की कोरोना बंदोबस्तामध्ये आम्हाला स्टाफ कमी पडतो, त्याच्यामुळे आम्ही थोडं जरा तपास हळूहळू करतोय. आमचा तर 100% अंदाज आहे की असू शकतं, हे पोलिसांनी त्यांच्या तपासात निष्पन्न करावं अशी आमची इच्छा आहे, आणि जे कोणी असतील त्यांना तात्काळ अटक करावी. अविनाश शांताराम लबडे. नाही मॅडम, ती पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलेली. नाही नाही सर, ज्यावेळेस आम्ही घरातून तिला घेतलं त्यानंतर ती पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत होती, ती कोणाशीच काही बोलली नाही. आता एक 2-3 दिवसापूर्वी आमच्या मिसेस सोबत थोडी थोडी बोलायला लागलेली आहे. 16 तारखेला तिला घेतलेलं आहे ताब्यात, 16 मेला मंचर मधून. काल संध्याकाळी केस दाखल झाली 2019 साली 16 मेला. हो याच्या आधी पण आमच्या ज्या स्थानिक नेते मंडळी यांच्याकडे पण प्रयत्न केला, पण पोलिसांनी आम्हाला दबाव खातर सांगितलं का तुम्ही कुठे जाऊ नका, आम्ही तुम्हाला सापडून देऊ असं आम्हाला म्हणजे आश्वासन दिलं. त्यावेळेस आम्ही पण बोललो होतो, तर हो 100% माझा हाच 100% मला वाटतं हा लवजी आज आहे. नाही सर, नाही मॅडम, नाही भेटलो. नाही वाटलं होतं, मी जे स्थानिक जे नेते आहेत त्यांच्या पक्षाचे त्यांना आम्ही बोललो होतो, तर ते बोलले की आधी पोलीस स्टेशनला जावा तुम्ही, तर ते पोलीस स्टेशनला पोलीस म्हणले की आमचा तपास पूर्णपणे चालू आहे. आम्ही पूर्ण सर, आता 2 वर्ष कोरोना पिरियड होता, त्यांना स्टाफ कमी पडला, बंदोबस्त हे ते त्याच्यामुळं. नाही सर, नाही सिनेमाचा नाही, पण तात्काळ म्हणजे सिनेमा पाहिल्यानंतर नाही, प्रेम संबंध नाही, जे काय आहे त्यांनी तिला फूस लावून पळवून नेलं होतं सर. त्याच्या फॅमिली बरोबर पण आम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलाय दरवेळेस, आणि फॅमिलीला पण बोललो तुमचं काय. नाही ते पोलीस तपासात निष्पन्न करतीलच ना, व्हिडिओ बघा म्हणून सांगितले पोलिसांना दिले. जो मोबाईल घेतलाय त्यामध्ये अनेक मुलींचं चॅटिंग आहे, आणि ते दिलंय त्यांच्याकडे पोलिसांनी, ते आता पोलिसांनी शोधलं पाहिजे. त्याच्यात इंस्टाग्रामला, फेसबुकला, व्हॉट्सअपला बऱ्याच मुलींचे चॅटिंग फोटो आहेत, त्याला व्हिडिओ ते दिले त्याच्या मोबाईलमध्ये आहे. दुसरे अकाउंट दुसऱ्या आयडीने वापरत असतील ना, आता हे पोलीस तपासात निष्पन्न करतीलच. चार साल पहले मंचर जिला पुणे में एक 10वीं कक्षा में पढ़ने वाली लड़की, इसके साथ मुस्लिम युवक ने प्रेम संबंध का बहाना करके उसको भगा के ले गया था. उनके पिताजी, लड़की के पिताजी और उनके भाई, उन्होंने मंचर पुलिस स्टेशन में FIR दर्ज की थी, लेकिन अब तक इनका कोई तपास नहीं लगा था. पिछले कई दिन में इनके मन में ऐसा आया कि जो गांव में समाज के प्रमुख कार्यकर्ता है उनके पास जाके उन्होंने ये मामला उन सभी कार्यकर्ताओं को बताया, तो उन्होंने इनका सर्च किया. तो सर्च करने के बाद 16 मई को उनके घर में रेस्क्यू करने के बाद ये लड़की बुर्का पहने हुई उनको मिली. उस टाइम बाहर से लॉक किया गया था उस घर को, घर के अंदर उनके फैमिली के भी मेंबर थे, लेकिन जब वो बाहर पड़ता था तब लॉक करके ही बाहर जाता था. तो इन सब लड़कों ने उसके साथ पूछताछ करने के बाद उन्होंने घर की चाबी दे दी, ये घर में है, पहली बार तो ये माटुंगा में है, विक्रोली में, ऐसा कुछ गलत बताया. तो
उस लड़की को सब समझा के घर लेके आए, अभी भी उनकी मानसिकता ठीक नहीं है, वो अच्छी तरह से बात नहीं कर पा रही है। उनकी जो घर के कई सदस्य है, महिला सदस्य, उनके साथ ही वो बात करती है। उनके शरीर के ऊपर बहुत सिगरेट के स्पॉट अभी भी दिखते हैं। उनको बहुत तकलीफ़ दी गई है, धर्मांतरण करने के लिए तकलीफ़ दे दी है, बीप खाने के लिए तकलीफ़ दे दी है, उनको पूरा नमाज पढ़ाने के बारे में पूरा उसको सिखाया है। और ये जो पूरा मामला है वो बहुत गंभीर है। तो मैं आपके माध्यम से, मैं पुलिस अधिकारी और एसपी उधर के डीवाईएसपी, इनके पास यही मांग करता हूँ। तो उनके जो पूरे घर के लोग हैं जिन्होंने ये करने के लिए मदद की है, उनका एफआईआर में नाम होना चाहिए। लेकिन उनकी माँ, पिताजी, उनकी बहन और कई सदस्य, इनका इसमें नाम दर्ज होना चाहिए। और जो डॉक्टर है, इनके ऊपर कोई मेडिसिन का प्रयोग भी हुआ है। ये तो अच्छी लड़की थी, मैं जब इनके पिताजी और माताजी को पूछा, ये ऐसी पहले करती थी? नहीं, तो ये तो अच्छी लड़की थी, अभी वो हमारे किसी के साथ बात नहीं करती। तो पुलिस ने इसके इस केस के बारे में जांच करनी चाहिए और जो लोग इसमें शामिल है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। मैं अपने माध्यम से महाराष्ट्र के वही सब माता पिताजी को रिक्वेस्ट करना चाहता हूँ। तो अपनी लड़की स्कूल में है, उनके दोस्त कौन है, वो कहाँ जाती है, उनके साथ कौन कौन उनके मित्र है, उनकी थोड़ी पूछताछ करनी चाहिए, उनके ऊपर ध्यान देना चाहिए। क्योंकि इनकी जो दोस्त थी वो उस लड़के की सगी बहन थी, उन्होंने ये पूरा रिलेशन डेवलप करने में मदद किया है। तो महाराष्ट्र में धर्मांतरण, लव जियाद और लैंड जियाद, इसके बहुत केसेस आगे आ रही है। सरकार अभी धर्मांतरण और लव जियाद के बारे में एक कानून लाने के लिए उन्होंने कमेटी गठित की है, उसके बारे में अभ्यास चल रहा है। तो आने वाले कुछ दिन में ये धर्मांतरण और लव जियाद के बारे में महाराष्ट्र में एक अच्छा वाला कानून आएगा, उसके लिए सरकार प्रयास कर रही है। तो ऐसी कोई घटना ये महाराष्ट्र में हुई है तो उन लोगों को मैं रिक्वेस्ट करता हूँ, आप जहाँ आपको मदद चाहिए तो मुझे कांटेक्ट करो। हम ऐसे कोई प्रकरण है, ऐसे कोई घटनाएं है तो उनके साथ हम सपोर्ट करेंगे, उनको अच्छी तरह से मदद करेंगे और बिना डर से उस सब लोगों ने सामने आना चाहिए, आगे आना चाहिए। ये लड़की अभी सामने आई, उनके घर के लोग बोले हमारी एक लड़की के ऊपर इतना मुसीबत आया है, तो और कई लड़कियों के ऊपर ऐसी मुसीबत आनी नहीं चाहिए, इसीलिए हम आगे आएंगे और लोगों को ये सब जो घटना है वो पूरी बता देंगे। लव मैरिज होने के बाद बहुत ऐसी प्रकरणें गांव-गांव में होती है, लव मैरिज होता है, लेकिन एक दो महीना गया, चार महीना गया तो वो लोग गांव आते हैं, वो रिक्वेस्ट करते हैं हमारा मिटा दो, हमारे माताजी को बोलो, हमारे पिताजी, कितने लोग अपने पास भी आते हैं, आपके भी पास आते होंगे। चार साल के बाद इस लड़की का एक कॉल भी घर के लोगों को नहीं आया। वो उस गांव में रहने वाली लड़की है, उसके कोई मैत्रीन होगी, पहचान वाले होंगे, उनके साथ किसी का भी कॉन्टैक्ट इसको करने नहीं दिया, इसके पास मोबाइल नहीं है। और घर में जो उनके ऊपर अन्याय हुआ है, हर दिन तीन चार गैर मर्द घर में आते थे, उसके बाद क्या घर में होता था इसको पता नहीं, तो इसके डिटेल में जाना चाहिए। अभी जब उस अपार्टमेंट में हमारे जो स्थानीय लोग हैं उन्होंने उधर कई लोगों से बातचीत की, तो उधर का जो माहौल है बहुत खराब माहौल है। तो पुलिस के पास हमारी यही रिक्वेस्ट है कि इसके डिटेल में जाना चाहिए ना, ये कौन लोग है, कौन लोग उधर रोज आते हैं, क्या काम के लिए आते हैं, उनकी जो घर के लोग है, औरत लोग, वो रोज किसके लिए उस गैर मर्द को लेके आती थी, इसका डिटेल होना चाहिए। वो डॉक्टर कौन है जो उनको औषध देता था, ये तो बीमारी नहीं है लड़की, दवा देने की कोई ज़रूरत नहीं है, प्रिस्क्रिप्शन मिल।
गृहमंत्री जी के पास भी ये मामला लेके जाएंगे, लेकिन जो आने वाला हमारा सेशन है उसमें ही हम इसके ऊपर आवाज़ उठाएंगे। ये बहुत गंभीर घटना है। अभी ये एक मैटर आपके सामने आया है, ऐसे कई मैटर है जो सामने आने वाले है। तो हमारा इतना ही कहना है, जो लव जियात और धर्मांतर के बारे में कई लोग वोट के लिए गलत गलत स्टेटमेंट करते हैं मीडिया में आके, ये लव जियात तो होता ही नहीं है, तो ये क्या मैटर है? इनके शरीर पे पूरे सिगरेट के स्पॉट है, आप देख सकते हैं ना, ये लव मैरिज में ऐसा क्यों होता है? फिर तो 4 साल पहले मामला दर्ज किया है, मिसिंग का किया है। उस टाइम इनके पिताजी ने बोला था ये लड़के के ऊपर हमारा डाउट है, तो उनका नाम ले लो। तो पुलिस बोले ना, ये इनके बारे में आपके पास पुरावे है क्या, क्या है एविडेंस, कुछ है क्या? तो एविडेंस कुछ क्या रहते हैं एविडेंस माता पिता के पास? तो इसी कारण वो 4 साल ये लड़की मिली नहीं। अब मिली है तो पुलिस इसकी अच्छी तरह से जाँच करे, और सभी जो लोग हैं इसमें, इस रैकेट में जो उधर शादी हुई यूपी में, तो उनके वो लड़के का पिताजी उधर शादी में था। इधर जब पुलिस उसको बुलाती थी तो हमारा कोई रिश्ता नहीं है, हाँ माँ को बुलाया तो बोले हमारा और उसका कोई रिश्ता खत्म हुआ है। तो अभी 6 महीने से वो घर में अभी रहता है, तो उन्होंने पुलिस को बताना चाहिए था ना, ये इसके खिलाफ कंप्लेंट है और आप हमें पूछताछ करते थे, तो अब हमारा लड़का अब घर में आया है, तो पुलिस को बताना चाहिए था, लेकिन उन्होंने बताया नहीं। तो ये सब मैटर में इनके पूरे रिलेशन के लोग का इन्वॉल्व है, तो उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए। मेरा आखिरी सवाल है, पूरा मामला पुलिस अपनी जांच कर रही है, अभी भी आप पुलिस के पास जाएंगे, गृहमंत्री के पास जाएंगे, प्रेस के सामने पूरे प्रकरण को लाने के पीछे मकसद क्या है? प्रेस के सामने लाने का यही मकसद है, जो महाराष्ट्र में माहौल कर दिया कर रहे लोग कि लव जिहाद ऐसा हो ही नहीं सकता, लव जिहाद की व्याख्या क्या है मुझे पता नहीं है, तो ये क्या है मैटर? ये लोगों को पता चाहिए, हमारी लड़कियों को पता चाहिए कैसे तरह से उसको फंसा दिया जाता है, फंसाने के बाद उसके ऊपर कैसे तरह से अत्याचार किए जाते हैं। तो ये लड़की सामने आने से, जो कई लड़की इसमें फंसी है, अगर फंसने वाली है तो वो तो सतर्क रहेगी, वो अलर्ट रहेगी, इसके लिए मीडिया का सामने आना जरूरी लगा। हाँ अहो, तुम्ही प्रश्न विचारत आहे, जोपर्यंत यांना माहीतच नाही, यांनी विषय सांगितल्यानंतर एखाद्या विषयाचं गांभीर्य समजून घेत जावा तुम्ही, ज्या यांना माहीतच नाही, 6 महिने आल्यानंतर हे कशाला गप्प बसतील? हे प्रश्न हे बघा, यांना माहीत नाही 6 महिने, यांना माहीतच नव्हतं, यांनी जेव्हा मुलांना सांगितलं की असं प्रकरण आमच्या घरात सांगितलं, हे प्रकरण यांनी बाहेर सांगितलं नाही, आमच्या बहिणीच्या बरोबर असं झालंय, आबरूला लाजून हे बोलले नाहीत, ऐका माझं, ऐका माझं, माझं माझं उत्तर पूर्ण होऊ द्या, ह्यांनी बाहेर कुणालाही सांगितलं नाही, हे पोलीस स्टेशनला जात आहेत, जेव्हा तिथल्या प्रमुख मुलांना हे समजलं तेव्हा त्यांनी आजूबाजूला सर्च केलं की हे कुठं असतो मुलगा, काय असतो, मग तो पहिल्यांदा त्यांना मुलगा सापडला, मुलगा तिथं कुठंतरी बाजारात सापडला, मग ह्या मुलांनी त्याला प्रेस करून विचारलं मुलगी कुठं आहे, तो पहिल्यांदा उडवडूची उत्तरं द्यायला लागला, उडवाउडीचे उत्तर दिल्यानंतर पहिल्यांदा विक्रोळी का कुठंतरी मुलगी आहे असं म्हटला, मग पुरं मुलं खोलात गेल्याच्या नंतर मग त्यांना चावी काढून दिली की इथं इथं मी राहायला आहे आणि तिथं तिथं मुलगी आहे, आणि मग ही हे सगळे गावातली 50-60 मुलं होती, मग त्यांच्या आईवडिलांना घेतलं, त्याचा त्यांनी व्हिडिओ केला आहे, घरी गेल्यानंतर कुलूप काढून परत मुलगी ताब्यात घेईपर्यंतचं रेकॉर्डिंग सगळं ह्या मुलांच्याकडे आहे। घरच्या लोकांना हे 6 महिन्यापूर्वी आलेत हे माहीत नव्हतं, मुलगी मिळाल्यानंतर यांना कळलं की 6 महिन्यापासून मंचरमध्ये आहे, तोपर्यंत यांना माहीत नव्हतं, मग त्यांनी पहिल्याच दिवशी ताब्यात घेतलं असतं। वो भी बहुत सिरियस मॅटर आहे, उसके गुगल पे पे, उसके गुगल पे पे बहुत सारे ट्रान्झॅक्शन है, ये जो पूरे लड़के है उस लड़के के गुगल पे पे ऊपर, त्यांच्या गुगल पे वरती या मुलांनी बघितलं, तर ह्यांचं म्हणणं असं आहे की असे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते बाहेरचे असू शकतात, ते महाराष्ट्रातले किंवा देशातले ट्रान्झॅक्शन नाहीत असं या मुलांचं म्हणणं आहे। तर पोलिसांनी या खोलामध्ये जावं ना, त्याच्या मोबाईलवरती कुणी पैसे पाठवलेत, त्याचे सगळे पुरावे पौराणिक सगळे तिथं दिलेले आहेत, तर त्याचा शोध पोलिसांनी नीटपणे घेणं गरजेचं आहे। फंडिंग सर केलं गव्हर्नमेंट,
जो विदेश से आते हैं? नहीं रे हे बघा, हा माझा विषय नाही। विदेशच्या फंडिंगच्या बाबतीमध्ये तो पूर्णपणे वेगळा विषय आहे, त्या बाबतीत केंद्र सरकार करतंय। पण आता ह्या मुलाच्या मोबाईलवरती जे ट्रान्झॅक्शन झालेत ते सगळे पोलिसांना दिले। नाही नको आता, नको या विषयावर कशाला नको। चला जाओ थांबा, ते चहा वगैरे घ्या। चला बघा, 31 तारखेला चौंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे आणि तुम्हालाही माझं निमंत्रण आहे, तुम्ही सुद्धा सगळेजण पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं दर्शन घेण्यासाठी चौंडीला आपण सगळ्यांनी ताकदीने यावं। महाराष्ट्रातल्या लोकांना आपल्या माध्यमातून माझी नम्रतेची विनंती आहे की दरवर्षी 31 मेला खूप मोठा सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी तिथल्या भूमीमध्ये गेल्यानंतर एक चांगली ऊर्जा सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना मिळते। तर कार्यक्रम खूप जवळ आला आहे, तर सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये यावंसी। मागं 2 वर्ष कोविड असल्यामुळं, मागच्या वर्षी जयंती झाली त्याच्या पाठीमागं 2 वर्ष तर जयंती कोविडमुळं होऊ शकली नव्हती, पण आता खूप मोठ्या दिमाखात सरकारच्या माध्यमातून पहिल्यांदा होते। सरकारनं यावर्षी जयंतीचं पूर्णपणे नियोजन केलेलं आहे। पहिल्यांदा असं घडतंय की राज्य सरकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती सरकारच्या माध्यमातून साजरी करतंय। तर आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की आपण ताकदीनं 31 तारखेला चौंडीला यावं। मग तिथे रोहित पवारांच्या कार्यक्रमाला का परवानगी दिली नाही किंवा असं काय विषय कुठल्या त्यांनी तिथेच म्हणजे सगळ्यांनी सरकारनंच कार्यक्रम यावर्षी घेतलेला आहे। मग सरकारमध्ये रोहित पवार आमदार आहेच ना, त्यांचं नावही त्या पत्रिकेमध्ये आहे। त्यांनी जिल्हा नियोजन गेल्या वर्षी पण, गेल्या वर्षीचा विषय वेगळा, आताचा विषय वेगळा। मग आता का नाही त्यांनी कार्यक्रम घेतला? गेल्या वर्षी आजोबांनी नातू दोघं गेले होते सरकार होतं म्हणून, आता का नाही हिंमत झाली तसा कार्यक्रम घ्यायची? आता पहिल्यांदा जिल्हा नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर यांच्यामार्फत 50 लाख रुपयाचा खर्च शासन या कार्यक्रमासाठी खर्च करतंय। तर प्रोटोकॉलनुसार तुम्ही जर ती पत्रिका तुमच्याकडे आली असेल तर त्या जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांची, खासदारांची, पालकमंत्र्यांची आणि समाजाच्या आमदारांची नावं त्या पत्रिकेत आहेत, त्यात त्यांचं एक नाव आहे। त्यामुळं हा कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून यावर्षी पहिल्यांदा तिथं होतोय। कारण त्यांनी असं म्हटलंय की आम्ही कार्यक्रमाला परवानगी मागितली मात्र ती पोलिसांनी आम्हाला नाकारली की अजूनपर्यंत दिली नाही। बघा, रोहित पवारांनी काय म्हटलं, मुळात त्यांनी कार्यक्रम घ्यायला तिथं काही गरज नाही, ह्याच्या अगोदर त्यांनी कधी कार्यक्रम तिथं घेतला नव्हता। गेल्या वर्षीच त्यांच्या आजोबांनी तिथं कार्यक्रम नातवाला लॉन्च करण्यासाठी घेतला होता, त्यांना वाटतं लोक आता येडी राहिलेले आहेत, पण लोक आता हुशार झाली, लोकांनी दगडं घातली, त्यांना ढोंगणाला पाय लावून पळावं लागलं। ती परिस्थिती तुम्ही सगळ्या लोकांनी बघितली ना। मग आता तुमच्या धमक होती तर तुम्ही घ्यायला पाहिजे ना कार्यक्रम, हे नाटक कशाला करायचं? पोलीस अरे पोलीस परवानगी नसताना घ्यायला पाहिजे ना। आम्हाला पोलिसांनी परवानगी कुठं दिली होती मागच्या वेळेस तिथं यायला? आम्ही आलो ना, या नातवाला नाजूवाला पळवलं ना, तेव्हा काय पोलिसांनी आम्हाला काय परवानगी दिली ह्यांना पळवा म्हणून? पोलिसांनी आम्हाला अडवून ठेवलं होतं 2-2.5 तास। हे बघा, तुम्ही नीट विषय समजून घ्या, सरकारचाच कार्यक्रम आहे, त्या पत्रिकेत त्यांचं नाव आहे, दुसरा कार्यक्रम घ्यायची काय गरज आहे? त्यांना राजकारण करायचं आहे का तिथं? सरकारच नाही घेण्याबद्दल आमची हरकत नाही, मग का नाही घेतला? कशाला? अरे तुम्ही नीट विषय समजून घ्या, पहिल्यांदा घडतंय असं सरकार कार्यक्रम घेतंय। मी सांगतोय काय तुम्ही विचार, उगाच आडवं विचारायचं म्हणून विचारू नका। सरकार कार्यक्रम घेतंय, त्यात नाव आहे ना त्यांचं, स्थानिक आमदार म्हणून त्यांचं पत्रिकेत नाव आहे, तर तुम्ही समजून घेत नाही। कुणी कोण नाही म्हणतंय? तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही कोणा वाटतंय त्यांना जाऊन सांगा, त्यांना कार्यक्रम घ्यायचं असलं तर मोठा मंडप लाव, पॅन्डॉल लाव, आजोबाला घेऊन ये, तू स्वतः ये, तुझ्या घरातली सगळी घेऊन ये, कुणाचा आक्षेप नाही। आम्ही आक्षेप घेत नाही, त्यांच्या धमक नाही ती कार्यक्रम घ्यायची, आता घेऊ शकत नाही। परवानगी नसली तर घ्यायला पाहिजे ना, मला परवानगी दिली होती का मागच्या वेळेस? पोलिसांनी मला अडवलं, मी काय रडत बसलो का?
त्यांनी जेव्हा त्यांचं सरकार असताना चौंडीमध्ये पवारांच्या राजकीय कार्यकिर्तीमध्ये एकदाही ते चौंडीला जयंतीला गेले नव्हते, एकदाही चौंडीमध्ये मुख्यमंत्री चार वेळा असताना, केंद्रात केंद्रीय मंत्री असताना, राज्यात अनेक वर्ष सत्ता असताना ते तिथं गेले नव्हते, तरी सुद्धा त्यांनी कार्यक्रम घेतला का नाही? सरकार त्यांचं होतं, आम्हाला परवानगी दिली का? आम्ही तिथं स्टेज लावलेलं सुद्धा त्यांनी काढलं, म्हणून आम्ही रडत बसलो, आमच्यात हिंमत होती, आम्ही गेलो, कार्यक्रम घेतला तिथं। तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे, घ्या, बिंदास घ्या, कोणाचा आक्षेप नाही, चांगला आहे ना? उलट दोन कार्यक्रम झाले तर दोन होतील, आमचा काही आक्षेप नाही त्याविषयी। बघा, हा माझा विषय नाही, वरिष्ठ आहेत ते कधी करणार कुणाला करणार तो त्यांचा विषय, तो मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे। बोला, दुसरा काय विषय असला बोला, दुसरा विषय असेल तर बोला। तुम्ही अजित पवारांनी विरुद्ध लढले तर छोटा कार्यकर्ता कसं म्हणाल तेव्हा? बघा, असं जर गंभीर प्रकरण आहे तर त्या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाऊ, ज्यांच्यामुळं हे प्रकरण घडलंय त्यांच्यावरती योग्य कारवाई होईल हे मी त्यांच्या आईवडिलांना निश्चितपणे सांगतो, हे चुकीचं आहे आणि तशा पद्धतीनं त्यांच्यावरती कारवाई होईल त्याची सर्वस्वी पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी आहे, ती मी करेन। सगळ्यांना त्यांना सांगेन जिथं जिथं कुठं काय करायला गरजेचं आहे ते आम्ही सगळं करेन, त्यांच्यावरती कारवाई करायला लावीन। ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं केलंय कारण नसताना हे दाबायचं प्रकरण, त्यांच्यावर कारवाई होईल, तशा पद्धतीनं आपण पाठपुरावा करू। सध्या जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे आणि त्याच्यात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापही ठरलेला नसताना ज्या पद्धतीने मतभेद त्यांच्यामध्ये होतोय, कोण मोठा भाऊ, अजित पवार म्हणतो की आम्हीच मोठा भाऊ, त्यासोबत संजय राऊत म्हणतात की आम्ही 19 जागा लढवणार, बघा, मुळात महाविकास आघाडी हे अनैसर्गिक अलायन्स आहे, हे काय एका विचारानं एकत्रित आलेले लोक नाहीत, सत्तेच्या हव्यासापोटी या राष्ट्रवादीमध्ये अत्यंत महत्त्वाकांक्षी लोक आहेत, त्यांना सत्तेशिवाय जमत नाही, ही सत्तेच्या हव्यासापोटी लोक एकत्रित आले आहेत। उद्धव साहेबांना मुख्यमंत्रीपद पाहिजेच होतं म्हणून त्या हव्यासापोटी ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले होते, त्यामुळे एकदम विरुद्ध विचाराची लोक एकत्र आलेली आहेत, यांच्यात कायम मतभेद राहणार, फक्त सत्ता मिळेल का यासाठीच ते एकत्रित आहेत किंवा भाजपला विरोध म्हणून ते एकत्रित आहेत, त्यांचे वाद तर नेहमी होत राहतात, आज वाद होतात उद्या वाद मिटतात, ते नवरा बायकोचं भांडण असतं तसा प्रकार यांचा आहे, एक नवरा बायको होते आणि त्यांचं लग्न झालं नव्यानं आणि त्यांचं काही किरकोळ कारणावरून भांडण झालं, भांडण इतकं टोकाला गेलं की नवरा तिच्याबरोबर बोलत नव्हता, नवरा तिच्या हातचं खात नव्हता, नवरा तिच्याशी कुठली चर्चा करत नव्हता, घरामध्ये काही त्यांचं बोलणं चालत नाही, असं महिना झालं, दोन महिने झालं, चार महिने झालं, एक पोरगं झालं तरी त्यांचं भांडण चालू होतं, असा प्रकार या त्या नवरा बायकोचं जसं भांडण आहे तसं भांडण या महाविकास आघाडीवाल्यांचं चालू राहतं, त्याकडे जास्त सिरियसली लक्ष देऊ नका। काय नाही, आमच्या पक्षामध्ये कुठली कसली भांडणं नाहीत आणि आमच्यात कुठं काही किरकोळ वाद असते तर आमचे वरिष्ठ नेते सक्षम आहेत, ते व्यवस्थितपणे बसून सगळं प्रकरण मिटवतात, त्यामुळं हे काय असा विषय नाही भाजपमध्ये। चलो, हे बघा, महाविकास आघाडीचा तो विषय आहे, त्या विषयात मी काय बोलणार, शिवसेना एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि आमचे बावनकुळे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष, हे एकत्रितपणे बसून व्यवस्थितपणे निर्णय घेतील, त्यामुळं अजून लोकसभा खूप लांब आहे, आत्ताच त्याच्यावरती चर्चा करण्याची आवश्यकता नाही। कुणाला कधी म्हटले? आज ते जर असं म्हटले असतील तर गंभीरतेनं आमचे वरिष्ठ नेते माननीय फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे त्यांचं काय म्हणणं आहे ते नीटपणे समजून घेऊन त्याच्यावरती मार्क काढ झालं जुनं झालं ते शिळं झालं कुठं तुमचं लक्ष नाही म्हणून। सदाभाऊंच्या यात्रेत मी पहिल्या दिवशी होतो आणि काल समारोपालाही होतो। जयंत पाटलांचं आता वक्तव्य आलंय की ते म्हणतात की बाहेरून आलेल्यांमुळे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते अस्वस्थ झालेले आहेत असं त्यांना वाटतंय। भारतीय जनता पार्टी हा समुद्र आहे,
आणि त्यामुळं प्रचंड कार्यकर्त्यांची संख्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, नेत्यांची कार्यकर्त्या संख्या भारतीय जनता पार्टीमध्ये भरपूर आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीचं संघटनच इतकं मोठं आहे की प्रत्येक तालुक्याला 2-2500 कार्यकर्ते आमचे तिथं पदाधिकारी होतात, जिल्ह्याला 2-2500 कार्यकर्ते पदाधिकारी होतात. त्यामुळं सत्तेच्या पदापेक्षा संघटनेमध्ये आमचे कार्यकर्ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात, त्यामुळं आमच्यात कुठलं भांडण होत नाही. शेवटी काय घरात सुद्धा ताटाला ताट लागलं का वाचतं, त्यामुळे किरकोळ विषय होत राहतो. अरे आता लय जुनं झालं की तुम्ही 2-3 वर्षानं जागा झालाय. चला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.